नमस्कार मी अरमंदारकडे सारमथ बुलटिनमध्ये आपले स्वागत आज अकरा जुलै सकाळचे सात झालेत आतापर्यंत ठेव घडामोडी अर्थव्यवस्था रोजगार महागाई पेट्रोल दरवाढ आणि कोरोना हाताळणी अशा सर्व आघाड्यांवर केंद्रातील मोदी सरकार अपयशी ठरले आहेत त्यांना देशाची दुरावस्था केल्याबद्दल आधी सामान्य जनतेची माफी मागावी अशी टीका राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे नामदार थोरात शनिवारी नगर दौऱ्यावरती होते यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे शहर काँग्रेसचे दीप चव्हाण खलील शेख आदी उपस्थित होते नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले सात वर्षात मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था काय केली या प्रश्नाचे उत्तर काळजी वाढवणारे आहेत आज महागाई उंचीवर पोहोचली आहेत अर्थव्यवस्था डबगायला आली आहेत नवे रोजगार तर निर्माण झालेच नाही होते ती बुडाली गंगेच्या पाण्याचे पवित्र टिकले आहे का असा प्रश्न कोरोना काळात दिसलेल्या चित्रावरून निर्माण झाला आहे यावरून केंद्र सरकारची कोरोना हाताळणी उघडी पडली आहेत शेतकरी आंदोलन ज्या पद्धतीने हाताळले त्याबाबत जगामध्ये मोदी सरकारविषयी नाराजी आहेत शेतकऱ्यांना रस्त्यावर खेळ ठोकले शेतकऱ्यांवर भर थंडीत गार पाण्याने फवारणी केली पाचशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांची बळी गेली आहेत देशातील संपूर्ण शेतकरी नाराज आहे असे थोरात म्हणाले पुढील महिन्यात होणारी आरोग्य भरती राज्य शासनाकडून अचानक स्थगित करत नव्याने सुधारित व्यापत्रक काढून करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाला कळवले आहेत त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात साडेपाचशेच्या आगांची भरती होणार आहेत मात्र भरती स्थगित झाल्याने दोन वर्षापासून तटकळलेल्या उमेदवारांना पुन्हा नवीन सुधारित व्यापत्रकाची वाट पाहावी लागणार आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोकडी पडणारी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यात साडेआठ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्याचे नुकतेच जाहीर केले होते यासाठी नवीन अर्ज मागवण्यात येणार नसून मार्च दोन हजार एकोणीसमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी अर्ज भरले त्यांना संधी देण्यात येणार आहेत त्यावेळी अठरा सवर्गातील जागा होत्या आता तुर्तास केवळ आरोग्य विभागाच्या पाच सवर्गासाठी रिक्त पदे भरली जाणार आहेत या भरती प्रक्रियेच्या मार्गदर्शक सूचना चौदा जून रोजी ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत त्यानुसार आरोग्य पर्यवेक्षक औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका या पदांच्या भरतीसाठी सात आणि आठ ऑगस्टला लेखी परीक्षा घेण्यात येणार होती परंतु जून अखेर पुन्हा आदेश काढून शासनाने ही भरती पुढील आदेश येईपर्यंत स्थगित केली आहेत भरतीबाबत नव्याने वेळापत्रक काढण्यात येणार असून त्यानंतर भरती प्रक्रिया होणार असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या पारण्या तालुक्यातील गावामध्ये प्रभावी स्वरूपात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी निर्देश दिले आहेत त्यानुसार पारण्या तालुक्यातील एकवीस गावांमध्ये तहसीलदार ज्योती देवरे यांनी भेट देत कोरोना नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करत कडक लॉकडाऊन लागू केले आहेत तसेच निर्बंध मोडणारे व्यावसायिक दुकानदार कारवाई केली असून नियम मोडणाऱ्या गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे तालुक्यात काही गावांमध्ये वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेशा नवे निगोज पठारवाडी धोत्रे टाकळी डोकेश्वर वडगावगुंड शिरसोली रायतळी लोणीमावळा भाळोणी पिंपरी चिलसन जामगाव पठारवाडी जवळा हत्तलखिंडी पिंपळगाव रोठा लोणी हवेली पोखरी वनकुटे काकणेवाडी खडकवाडी सावरगाव वाळवणे या एकवीस गावात कडक बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार नेवर यांनी दिले आहेत नगर अर्बन बँकेच्या बावीस कोटी नव्वद लाख रुपयाचे कर्ज फसवणूक प्रकरणी नगर आर्थिक गुन्हे शाखेने डॉक्टर निलेश शेळकेसह डॉक्टर विनोद श्रीखंडे डॉक्टर भास्कर सिनारे डॉक्टर रवींद्र कवडे यांना अटक केली आहे न्यायालयाने शेळकेला तेरा जुलैपर्यंत पोलीस कोठडीत सुनावले आहेत तर तीन डॉक्टरांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत बँकेचे व्यवस्थापक महादेव साळवे यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिरा दिली होती गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून छापा टाकत नेवासा पोलिसांनी काल शनिवारी सकाळीच तालुक्यातील चिलेकनवाडी व कोकाणा येथून जवळपास पावणे तीन लाख रुपये किमतीचा सत्तावीस किलो गांजा मोटरसायकल असा मुद्देमाल पकडला असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली तर पाच आरोपी अल्पवयीन असल्याचे समजते यातील आरोपी चिलेकनवाडी येथीलच असून दत्तू उर्फ आकाश मच्छिंद्र सावंत खंडू उर्फ रोहिदास बाबन गुंजाळ अजंक्य त्रिंबक ससाने व खाटीक पूर्ण नाव समजले नाही राणा सुलतानपूर तालुका नेवासा यांना अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक विजय खरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या व त्यापर्यंत ठळ सविस्तर बातम्यांसाठी वाचवता दैनिक सारमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार